ना मीडियम फास्ट बॉलिंग करता है ना, वेरिएशन महत्त्वाचं असतं, बट यावेळी परिवर्तन घडवलं बॅट्समननं. मागचा डॉट बॉल आणि त्यानंतर आलेला टीच फॉर टॅट नंदन पाटीलच्या समोर येतो मिडविकेटला क्लिअर करत असताना कडक षटकार. चषकामध्ये भिवंडीच्या इतिहासातली दुसरी बोल्ड हॅट्रिक, चेंज ऑफ द पेस आणि हा बॉल तर जाईल. यस इज दस, इट्स आउट ऑफ द पार्क, लॉंग लॉंग बिग वे सिक्सर. बट यावी फटका मोठा येईल, सरळ जाईल लॉंगनच्या वरनं. मॅच मध्ये ट्विस्ट, कारण या बॉल वरती आलाय बिग हिट सिक्स. षटकार आलाय, घाम फुटलाच पाहिजे आणि तो आता फोडलाय बॅट्समन सागरनं. बॅटची बाहेरची कडा, टायमिंग व्यवस्थित नव्हतं, बट आउट ही फास्ट थर्ड मॅनला. फिल्डर आलेत आणि इथे झाली आहे चूक, पण अजून बॉल मैदानाच्या बाहेर जायचा बाकी होता, पण फायनली तो गेला. चौकार आलाय आणि हा रिप्लाय थोडासा इंटरेस्टिंग असेल. थर्डमॅनच्या फिल्डरनं बॉल अडवला होता जवळजवळ, आता तुम्हाला स्क्रीनवरती तो फिल्डर दिसेल. आणि इथे जावी स्टॉप करायला आले, त्याच्याच लाद दिली. पाच बॉल एकवीसची गरज आणि हा बॉल तर नक्कीच जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करत असताना संघर्षाचा शंखनाद कर दी टीम, घेऊन निधी वे षटकार. या रोतो बॉलिंग ट्रॅक वरती, इथे देखील फटका चांगल्या बॅटच्या रडार मध्ये. हा बॉल आणि चेंडू जातो सरळ आर पार सीमा रेषा फाडत असताना, आणि या मॅच मध्ये डंका वाजतोय बॅट्समन सागरच्या नावाचा. म्हणून सुरुवातीलाच म्हणालो, लाखो दर्या गिरते समंदर में, लेकिन कोई समंदर कभी दर्या में नहीं गिरता. आणि सागर अजून एक सागर जाऊन पोहोचलाय 44 वरती. हेमराज आणि हेमच्या विरुद्ध इथे राजकेवनी दिवा टीमच अर्धशतक, आणि सांगतोय लाखो अरमानों को जलाकर हमने ये